आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 6वे लोकसंख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन असलेले आपल्याला दिसून येते. कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असलेले आपल्याला दिसून येते. तर आज आपण भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्येची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला जर आपण भारताचं जर बघितलं तर भारताची लोकसंख्या सन 2011 जनगणनेनुसार 121 कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.41% भूक्षेत्र व्यापतो. तर एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोक हे भारतामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. सरासरी घनता जर विचारात घेतली तर 382 चौरस किलोमीटर इतके प्रति व्यक्ती भारतामध्ये सरासरी घनता आपल्याला दिसून येते. भारताचे लोकसंख्येचे वितरण हे असमान असल्याचे आपल्याला दिसून येते. प्राकृतिक रचना, हवामान व पर्वतीय प्रदेश, त्याचबरोबर जीवन जगण्याची सुलभता या गोष्टीवर, ज्या ठिकाणी या समृद्ध गोष्टी आहेत अशा ठिकाणी काय झालेलं आहे, लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचे वितरण हे दाट असलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं उदाहरणार्थ पर्वत उत्तरेकडील पर्वतीय मैदानी प्रदेश, त्याच्यामध्ये सिंधू, गंगा, यमुना या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, लोकसंख्येचं विकेंद्रीकरण जास्त झालेलं आहे. त्याचबरोबर शेती व उद्योग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचा प्रमुख व्यवसाय हा शेती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 70% लोक हे शेती हा व्यवसाय करतात. त्यातमध्ये आपण जर बघितलं 30% लोक हे फक्त काय करतात, त्यामध्ये उद्योगधंदे करत असलेले आपल्याला पाहायला मिळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, बेंगलोर या शहरामध्ये उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचे वितरण हे दाट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या उलट जर आपण पाहिलं पर्वतीय प्रदेश, दुर्गम प्रदेश, वनक्षेत्रे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येचे वितरण हे विरळ असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहणार ब्राझील या देशाचे लोकसंख्येचे वितरण. ब्राझील हा देश हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आपल्याला दिसून येतो. या देशाची लोकसंख्या ही सुमारे 19 कोटी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझील हा देश जगामध्ये 5व्या क्रमांकाचा देश असलेला आपल्याला दिसून येतो. एकूण जगाच्या भूभागापैकी फक्त ब्राझीलमध्ये 5.6% हे भूक्षेत्र काय केलेलं आहे, ब्राझील या देशाने व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. एकूण लोकसंख्येपैकी 2.78% लोक हे ब्राझील या देशामध्ये राहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सरासरी जर घनता आपण जर बघितलं तर 23 व्यक्ती चौरस किलोमीटर इतके असलेले आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये देखील लोकसंख्येचे वितरण हे असमान असलेलं आपल्याला दिसून येतं. बहुतांश लोकसंख्या ही पूर्व किनारपट्टीवरील 300 किलोमीटर पट्टीच्या रुंदीच्या याच्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर दाट लोकसंख्या ही आपल्याला ब्राझीलच्या किनारपट्टीच्या प्रदेश सखल भागात आपल्याला पाहायला मिळते. आग्नेय किनारपट्टीवर देखील आपल्याला त्या ठिकाणी याचं वितरण जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. या उलट जर आपण पाहिलं तर ॲमेझॉन खोरे, दुर्गम पर्वत आणि दाट वने या प्रदेशात लोकसंख्येचं हे वितरण विरळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आज आपण ब्राझील व भारत या देशाचे लोकसंख्येचे वितरण आपण पाहिलेलं आहे.